हेलो फ्रेंड्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग म्हणजेच मुक्त शिक्षणाच्या एम ए, एम कॉम किंवा यासारख्या इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतले असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करून इतर मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SOL च्या ई सुविधेविषयी माहिती घेणार आहोत. ई सुविधेचा वापर आपल्याला कसा करता येईल हे यामध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असणाऱ्या लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या ऑल बेल बटनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा, जेणेकरून आमचे येणारे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, ई सुविधेचा वापर करण्यासाठी अगोदर आपल्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन करून घ्या. सध्या तरी यासाठी ॲप उपलब्ध नाही आहे, लवकरच प्ले स्टोअरवर तो उपलब्ध करण्यात येईल बहुतेक. तर सध्या तरी आपण ब्राउझरच्या माध्यमातूनच हे करणार आहोत. तर मी क्रोम ब्राउझरचा वापर करतो. इथं ब्राउझर ओपन करा आणि त्याच्यामध्ये वेबसाईट टाईप करा, sppu.digitalyuniversity.ac. ही वेबसाईट टाईप करा. त्याच्यानंतर ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर ब्राउझरमध्ये उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या इथं तीन डॉट्सवर इथं तीन टिंब दिसत आहेत, याच्यावर टॅप करा आणि डेस्कटॉप साईट म्हणून एक ऑप्शन असेल, इथं बघू शकता डेस्कटॉप साईट लिहिले, त्यासमोर चौकट आहे, त्याच्यावर क्लिक करा. आणि त्याच्यानंतर इथं उजव्या कोपऱ्यात आपण बघू शकता, झूम केला मी, इथे यूजर आणि पासवर्ड मागण्यात आलेला आहे. इथे यूजर आणि पासवर्डचा वापर करून आपण लॉग इन करू शकता. तर मित्रांनो, इथे यूजर जो आहे तो आपण फॉर्म भरत असताना MA किंवा MCOM साठी ॲडमिशन घेत असताना रजिस्ट्रेशन केलेला आहे आणि त्यावेळेस जो यूजर नेम आलेला असेल D19CC आणि काहीतरी इतर नंबर असतील, तर अशा पद्धतीचा जो यूजर नेम आहे तो इथं टाकायचा आहे आणि त्यावेळेस रजिस्ट्रेशन करतानाच जो आपण पासवर्ड ठेवलेला असेल तो सुद्धा इथं टाकायचं आहे. तर इथं मी लॉग इन करून घेतो. आता टाकल्यानंतर गो वर क्लिक करा, लॉग इन होईल. लॉग इन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पेज आपल्याला दिसेल. मित्रांनो, डेस्कटॉप साईट अगोदर जे सांगितलं त्या पद्धतीनेच करा, नाहीतर आपल्याला इथं वरती जे आपलं नाव आहे आणि यूजर नेम आणि PRA नंबर आहे या सगळ्या डिटेल्स इथे दिसणार नाही. तर सुरुवातीला इथं यूजर नेम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर PRA नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो, PRA नंबर खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी. आपलं पूर्ण शिक्षण MA असेल तर MA किंवा MCOM जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत आपल्या हातात डिग्री सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत सुद्धा ते खूप महत्त्वाचं असणार आहे. इवन आपल्याला मायग्रेशन करण्यासाठी जर आपल्याला आवश्यकता असली त्यासाठी सुद्धा PRA नंबर लागणार आहे. तर हा PRA नंबर आपण एका सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवू शकता. तर हे पेज ई सुविधेचं ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता इथं वेगवेगळे अल्फाबेट्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये काही दिसत नाही आहेत क्लिअर आणि काही स्पष्ट दिसत आहेत. तर सध्या जे स्पष्ट आहेत तेच ॲक्टिवेट आहेत आणि त्याच्यानंतर इतर जसे जसे जी जी सुविधा उपलब्ध होईल तसे तसे ते ॲक्टिवेट होतील. तसं इथं आपण एखादा ओपन करून बघूया. इथं मी A हा आहे याच्यावर टॅप करतो. असं A वर टॅप केल्याच्यानंतर आपण इथं बघू शकता खाली अकॅडमिक डिटेल्स आलेले आहेत, याच्यावर क्लिक करून आपण अकॅडमिक डिटेल्स आपल्या जे शैक्षणिक माहिती आहे ती बघू शकता. त्याच्यानंतर इथं P आहे याच्यावर टॅप करून बघूया. P याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रोफाईल जे आहे, आपल्या वैयक्तिक माहिती असेल, ॲड्रेस असेल वगैरे सर्व वैयक्तिक माहिती याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर अकॅडमिक डिटेल्स परत आहे. पेपर इन्फॉर्मेशनवर क्लिक करून आपलं जे पेपर असतील आपली, आपण जो विषय घेतला असेल त्याचे कोणकोणते पेपर आहेत त्याच्याविषयीची माहिती मिळेल. इथं बघू शकता 4 विषय दिसतील आणि त्याच्यासमोर क्वेश्चन पेपर सध्या तरी अपलोड केलेले नाही आहेत, पण अपलोड झाल्याच्यानंतर इथून आपण जुने क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर इथं सिलेबससुद्धा डाउनलोड करता येईल, पण सध्या तरी तो इथं दिलेला नाही आहे. तर या ठिकाणावरून सिलेबससुद्धा डाउनलोड करता येईल. तर त्याच्यानंतर जर आपल्याला आपल्या परीक्षेचं टाइमटेबल आल्यानंतर आपण आपल्या या लॉग इनमधून टाइमटेबलसुद्धा
डाउनलोड करू शकतो. फक्त त्याच्यासाठी आपल्याला यापैकी टी याच्यावर टॅब करावं लागेल. तर अशा पद्धतीने या ई सुविधेच्या माध्यमातून भरपूर काही करता येईल. आपण लॉग इन करून बघू शकता आणि वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत किंवा टाइम टेबल असेल, सिलेबस असेल, जुने क्वेश्चन पेपर असतील, याच्या माध्यमातून आपण डाउनलोड करू शकतो. तर आपण थांबूया इथंच, पण तोपर्यंत आपण ई सुविधेचा वापर करा. या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.